श्रोते हो, विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं नुकताच 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या काळात सरकारनं अनेक लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान विकसित आदिवासी ग्राम अभियानांतर्गत 63,000 आदिवासी गावांचा विकास करण्याचं सरकारनं निश्चित केलं आहे. यामुळे सुमारे 5 कोटी आदिवासींच्या सामाजिक आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होणार आहे. नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाइज सॅनिटेशन इकोसिस्टीम नमस्ते या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून या योजनेत सफाई कामगारांसह कचरा वेचकांचाही आता समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जमातीतील दिव्यांगांना 3 लाख ओळखपत्र देण्यात आली आहेत. त्यामध्ये 60 वर्ष वयोगटातल्या व्यक्तींसाठीच्या 1,17,000 कार्डांचा समावेश आहे. सरकारनं रस्ते, रेल्वे, बंदरं आणि हवाई वाहतूक या क्षेत्रात 3 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या योजनांविषयी अधिक माहिती देत आहेत छत्रपती संभाजीनगर इथले राजकीय विश्लेषक आणि संपादक दिनेश गुप्ता. सरकारनं आदिवासी ग्राम विकास अभियान ही संकल्पना राबवली. त्यामागे सरकारचा उद्देश असा होता की या योजनेतून आदिवासी पाड्यातील नागरिकांना त्यांच्या कल्चर बद्दल एकूण उपक्रमाबद्दल जी माहिती लोकांना जायला पाहिजे ती त्या माध्यमातून जाईल आणि संस्कृती सुद्धा जतन होऊ शकेल म्हणून त्यांनी राबवलेली ही योजना जी आहे ही अभिनंदनीय आहे. स्वच्छता अभियान हा उपक्रम राबवला त्यामध्ये त्या योजनेला नाव दिलं त्यांनी नमस्ते योजना. ही योजना जी आहे स्वच्छता कामगार आणि कचरा वेचक यांचे आरोग्य निरोगी कसे राहता येईल यासाठी यांनी हा उपक्रम राबवलेला आहे ज्यामध्ये त्यांच्या स्वच्छतेबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. हे देखील एक अभिनंदनीय आहे. बेघरांना घर ही जी योजना आहे ही योजना देशभर चांगली सक्रियपणे काम करत आहे ज्यामध्ये ज्यांचं स्वप्न होतं की आयुष्यात माझं घर व्हावं तर ते घर त्यांचं न होण्यामध्ये आतापर्यंत त्यांच्या आर्थिक अडचणी न मिळणाऱ्या योजनांचा फायदा या सगळ्या गोष्टी बघता केंद्रानं केलेली बेघरांसाठी ही योजना जी आहे ही खरं एक प्रकारे सरकारला आशीर्वाद देणारी योजना ठरली असं म्हणायला काही चुकीचं ठरणार नाही. आयुष्यमान योजना ही जी सुरू केली ती सामान्यांपासून तर वयस्कांपर्यंत ती वरदान ठरलेली आहे कारण याच्यामध्ये आतापर्यंत केंद्रानं 1,300 आजारांचा समावेश केल्याने आता सामान्य आणि गरीब कुटुंबाला देखील मोठ्या रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची सोय झालेली आहे. यामुळे आयुष्यमान ही योजना जशी सामान्यांसाठी आयुष्यमान जशी ठरली आहे तशी केंद्रासाठी देखील आयुष्यमान वाढवणारी ठरलेली असं म्हणायला काही हरकत नाही. महिला सक्षमीकरणासाठी जो नमो 2 विविध योजना जी लागू केलेली आहे त्याची प्रायोगिक तत्वावर त्यांनी मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू केलेली आहे. त्या साधारणपणे 50,000 महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे ज्यातून शेतीमध्ये जे काही औषध फवारणी केली जाते कीटक फवारणी केली जाते त्याचं प्रशिक्षण देऊन महिलांना अधिक सक्षम करण्यावर जो काही उपक्रम राबवलेला आहे हा देशभर राबवला तर जाईलच मात्र प्रायोगिक तत्वावर राबवलेला मध्य प्रदेशचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने महिला अधिक सक्षम झाल्या असल्याचे आतापर्यंतच्या कामात दिसून आलेले. यामुळे या 100 दिवसाच्या काळामध्ये केंद्राने ज्या ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या अत्यंत उपयोगी सामान्यांना फायदे देणाऱ्या ठरल्या. यासोबतच लष्करी सेवेत तरुणांना 3 वर्षासाठी करारबद्ध करण्याचं उपक्रम सुरू केलेला आहे. केंद्राने प्रत्येक राज्यांमध्ये मेट्रोचे जाळे आणि बंदरांचा विकास केलेला आहे. त्या एकूण त्याच्यावरूनच देशाचा विकासाचा चेहरा हा जगभर गेलेला आहे. आतापर्यंत केलेल्या कामामध्ये माझ्या आकलनानुसार चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि तो या सरकारला फायदेशीर असल्याबरोबर नागरिकांना देखील फायद्याचा आहे असं मला वाटतं. विशेष प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.